बुलेटिनच्या सुरुवातीलाच बुलडाण्यातला एक मोठी बातमी आहे. एकीकडे सरकारनं सर्वांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलेलं असतानाच दुसरीकडे बुलडाण्यातील नगर परिषद प्रशासनानं उर्दू शाळेवर चक्क बुलडोजर चालवून 203 विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणलंय. मिर्झानगर परिसरातील नॅशनल शिक्षण आणि बहुउद्देशीय संस्थेची 21 वर्षांपासून ही शाळा सुरू होती, मात्र ही शाळा अतिक्रमण केलेल्या जागेत असून कोर्टाच्या आदेशाचं कारण देत नगर परिषद प्रशासनानं ही शाळा जमीनदोस्त केली आहे. त्यामुळे या शाळेमध्ये शिकणाऱ्या 203 विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात सापडलंय. या मुलांवर आता चक्क रस्त्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ ओढवलेली आहे. या कारवाईमुळे संस्था चालकांना तर अश्रूही अनावर झालेत. न्यायालयाचा आदेश पुढे करत ही शाळा हेतुपुरस्सर पाडल्याचा आरोप संस्था चालकांनी केलाय. दरम्यान शाळा पाडल्याप्रकरणी संबंधितांवर चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. माझी शाळा पूर्ण उत्तर करून द्यायची मान्य श्री गणेश पांडे मुख्य दैवी नाही तो बुलडा नाही, हीच माझी मागणी आहे, दुसरं काय नाही सर. तुम्हाला वो हम देखेंगे खड़े वेन तुम्हारे साथ में गलत खड़े ले लो यार. बुलडाण्यात ही कारवाई करण्यात आलेली आहे. नियमबाह्य पद्धतीनं उर्दू शाळा पाडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. बुलडाण्यातील मिर्झानगर भागामध्ये असणारी उर्दू शाळा ही अतिक्रमणात असल्यामुळं पाडल्याचं सांगण्यात आलं आहे. मी नॅशनल उर्दू उच्च प्राथमिक शाळा मिर्झानगर बुलडाणा याचा प्रभारी मुख्याध्यापक आहे. नगरपालिकाकडून आमची शाळा 9 डिसेंबर 2021 तोडण्यात आली. मुलांचा शैक्षणिक नुकसान नाही झाला पाहिजे याकरिता मी अशी शाळा भरवली, रस्त्यावर शाळा भरवली. कारण की माझ्याजवळ कोई दुसरा उपाय नव्हता, दुसरी जागा नव्हती आणि मुलांचा शैक्षणिक नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही सर्व शिक्षकांनी याची काळजी घेतली आणि हे शाळा रस्त्यावर भरवली. मला 2 दिवसाची नोटीस दिली होती. इतकी मोठी शाळा, इतकी मोठी संस्था मी 2 दिवसात दुसरीकडे नेऊ शकत नव्हतो. मी साहेबांना विनंती केली की मला मुदत द्या किंवा चालू सत्र पूर्ण होऊ द्या. माझी कोर्टामध्ये याचिका आहे नागपूर हायकोर्टमध्ये 12/63/20/2020 पण साहेबांना काही ऐकलं नाही. साहेबांना म्हटलं मी तुमची शाळा पाडणार म्हणजे पाडणार. मान्य उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांच्या आदेशामध्ये माझ्या शाळेचे नाव नाही. 71 पैकी 63 तोडण्याचे ऑर्डर तोडलेले होते, 8 बाकी होते. 8 माझा नाव आणि या श्री गणेश पांडे मुख्याधिकारी नगर परिषद बुलडाण्याने 9 नंबर जाणून बुजून टाकलं आणि माझी शाळा तोडून टाकली. असं चुकीचं आहे मला वाटतं. मला माहिती असतं तर आपण थांबवलं असतं. आखरी ती 2 महिन्यांनाही पाडता आली असती, सत्र झाल्यानंतरही पाडता आली असती, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान झालं नसतं. आणि त्या इमारती पाडल्यामुळे जर विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असतं तर ते चुकीचं आहे. त्याचा तपास करू आणि त्याच्यावर व्यवस्था करायची असेल तर आपल्या इकडून एखादी मंगल कार्यालय वगैरे घेऊन ती शाळा चालवता येईल. बुलडाणा नगर परिषदेनं ही कारवाई केलेली आहे. एकीकडे सरकारनं प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलेलं असतानाच दुसरीकडे नगर परिषदेने मात्र एका उर्दू शाळेवर बुलडोजर चालवून 203 विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणलंय.